मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. जालना जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 5ही मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. प्रशासनाकडून आज संपूर्ण केंद्र कर्मचाऱ्यांना मतदानाचं साहित्य वाटप करण्यात आलं आहे. जिल्हाभरात जवळपास 1600 केंद्र आहेत आणि या 1600 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांना EVM मशीन देऊन रवाना करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी, पाहूयात. जालना जिल्हा विधानसभेसाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या मागे सगळे मतदान कर्मचारी जे आहेत ते त्यांना कर्मचाऱ्यांना बॅलेट मशीनचं वाटप करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 5ही मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. आपल्यासोबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, श्रीमंत हरकर सर आहेत. सर, मला सांगा इथं कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येते? आपण निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही साहित्य असतं, जसं की EVM असतं किंवा निवडणुकीचे इतर प्रोफॉर्मे असतात, ते सगळं साहित्य देऊन आज त्यांना मतदान केंद्रावर त्यांच्या रवाना केलेलं आहे. जवळपास 99% आतापर्यंत डिस्पॅच झालेलं आहे आणि साधारणतः 1 अर्ध्या तासामध्ये बाकी सगळं डिस्पॅच पूर्ण होऊन जाईल. सर, मतदानाची वेळ आणि मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडणार? आपली मतदानाची वेळ जी आहे ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे. सकाळी उद्या दिनांक 21/10/2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपली मतदान प्रक्रिया चालू राहणार आहे. सध्याचं जे वातावरण पावसाचं झालेलं आहे त्या अनुषंगानं प्रशासनानं योग्य ती खबरदारी आणि पूर्ण काळजी घेतली आहे, जेणेकरून मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत सुरळीत पार पडली जाईल. अत्यंत सुरळीतपणे मतदान जी प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर 164 पेक्षा अधिक बसेस जे आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या या प्रक्रियेमध्ये समावेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर जालना विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर 15 लाखांच्या वर मतदान आपला हक्क बजावणार आहेत आणि जवळपास 1600 केंद्रांवर हे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहे. EM News साठी मी रवी जयस्वाल, जालना.